नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू डी डिपार्टमेंट अंतर्गत परीक्षेचं रिशेड्यूल या दे ठिकाणी देण्यात आलेलं आहे परीक्षा वेळापत्रकामध्ये थोडंसं बदल करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलेलंच आहे की जो काही एक्झामचा शेड्यूल देण्यात आलेला होता त्यामध्ये एक्झाम ओव्हरलॅप झालेल्या होत्या सतरा डिसेंबरला जी काही संयुक्त घटकची मुख्य एक्झाम होती त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे सिव्हिलची जी, जी एक्झाम आहे सिव्हिल डिपार्टमेंटची तर त्या एक्झाम ओव्हरलॅप झाल्या कारणाने थोडंसं या एक्झामच्या शेड्यूलमध्ये बदल करण्यात आलेलं आहे आता जी एक्झाम सतरा तारखेला जी होती ती आता कोणत्या तारखेला गेलेली आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता पहा विद्यार्थी मित्रांनो हा टेन्टेटिव्ह डेट ज्या आहेत ते या ठिकाणी जाहीर आहे तेरा डिसेंबर रोजी पहिला पेपर असणार आहे तुमचा क्लीनर ग्रुप डी या पदाकरिता ठीक पदा पदा आहे चौदा डिसेंबरला सिफ्ट वनमध्ये पेपर असणार आहे जवळपास तुम्हाला पदानुसार वेळ देण्यात आलेला आहे आता ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ग्रुप बी नॉन गॅजेटेड या पदाकरिता नव्वद मिनिटे वेळ आहे आणि टायमिंग जो आहे परीक्षेचा नऊ ते साडे दहापर्यंत तुम्हाला वेळ भेटणार आहे नेक्स्ट आहे पंचेचाळीस मिनिटे कशासाठी तर स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ग्रुप सी या पदाकरिता पंचेचाळीस मिनिटे तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे विद्यार्थी चौदा डिसेंबर रोजीच शिफ्ट टू मध्ये पेपर आहे यामध्ये सिनियर क्लर्क ग्रुप सी या पदाचा पेपर होणार आहे दुपारून बार बारा साडेबारा ते दोन या वेळेमध्ये आणि नव्वद मिनिटे वेळ भेटणार आहे नेक्स्ट चौदा डिसेंबरलाच पेपर आहे शिफ्ट तीनमध्ये ठीक आहे तर शिफ्ट थर्ड शिफ्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो सिनियर क्लर्क ग्रुप सी तसंच गार्डन सुपरवायझर टेक्निकल ग्रुप सीसाठीचा पेपर आहे तसंच ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप बी नॉन गॅजेटेड या पदाकरिता तुमचा चौदा डिसेंबरला तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहे नेक्स्ट दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर पहा पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस शिफ्ट वनचा पेपर असणार आहे यामध्ये पीयून ग्रुप डी या पदाचा पेपर असणार आहे पंधरा डिसेंबर पहिल्या शिफ्टमध्ये ठीक आहे नेक्स्ट आहे पंधरा डिसेंबरलाच दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर असणार आहे तो म्हणजे दुपारच्या सेशनमध्ये साडेबारा ते दोनपर्यंत पेपर तुमचा ज्युनियर इंजिनियर सिविल ग्रुप बी नॉन गॅजेटेड या पदासाठी पेपर होणार आहे आणि नेक्स्ट पंधरा डिसेंबर तर थर्ड शिफ्टमध्ये जर पाहिलं तर दोन पेपर तुमच्या या ठिकाणी होणार आहेत ठीक आहे तिसऱ्या शिफ्टमध्ये दोन पदासाठी ज्युनियर इलेक्ट्रिक सॉरी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी नॉन गॅजेटेड आणि ड्रायवर ग्रुप सी या पदाकरिता पंधरा डिसेंबरच्या तिसऱ्या शिफ्टमध्ये तुमचं पेपर होणार आहे नेक्स्ट दुसऱ्या दिवशी सोळा डिसेंबरला जर पाहिलं तर बा पहा विद्यार्थी मित्रांनो सोळा डिसेंबरला पहिल्या शिफ्टमध्ये ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल ग्रुप बी नॉन गॅजेटेड आणि लॅबोरेटरी असिस्टंट टेक्निकल ग्रुप सी तसंच ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी नॉन गॅजेटेड या पदाकरिता सोळा डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहे आता आ, या ठिकाणी सतरा डिसेंबरला जी सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरची जी काही पेपर होते यामध्ये चेंज करण्यात आलेला आहे ते म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तुमचं पेपर पुढे ढकलण्यात आलेलं आहे ठीक आहे सतराऐवजी या ठिकाणी अठ्ठावीस तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे अठ्ठावीस डिसेंबरला जो काही पेपर होणार आहे सिफ्ट वनचा तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अर्थात असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरचा ग्रुप सीचा पेपर असणार आहे वेळ विद्यार्थी मित्रांनो नव्वद मिनिटे भेटणार आहे आणि परीक्षेचा वेळ जो आहे तो नऊ ते साडे दहापर्यंत तुमचा पहिल्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहे आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये अठ्ठावीस डिसेंबर त्याच दिवशी दुसरी शिफ्ट आहे आणि तीन तिसरीसुद्धा शिफ्ट आहे एकाच दिवशी तीन शिफ्टमध्ये तुमची एक्झाम ही होणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रुप सी या पदाकरिता हा थोडंसं चेंजेस जो आहे तो आ, या ठिकाणी डब्ल्यू डी डिपार्टमेंट अंतर्गत करण्यात आलेला आहे सो विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेलायकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जाईल भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद